महत्वाची बातमी, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांना निवडणुकीआधी मोठा धक्का बसलाय. कर्जत जामखेडचे पवारगडाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी राजीनामा दिलाय. रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली, मधुकर राळेभात यांचा हा आरोप आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवून या मतदारसंघामध्ये आम्ही राष्ट्रवादीचं काम केलं होतं आणि स्थानिक उमेदवाराला जो 8 खात्याचा मंत्री होता त्याला पराभूत करून माननीय आमदार रोहित पवार यांना निवडून आणलो. परंतु त्यांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्याशी वागण्याची पद्धत ही पसंत नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केला, सिनियर कार्यकर्त्यांना कायम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून आम्ही थोडं उद्विग्न झालो आणि पक्ष सोडवण्याचा निर्णय घेतला.